कोरोनाच्या 2 वर्षाच्या कालावधीनंतर प्रथमच प्रत्यक्ष उपस्थितीत पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा ही गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. महापौर डॉ कविता चौत मोल यांच्या अध्यक्षतेखाली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ही सभा संपन्न झाली. या सभेत पनवेल महापालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमांतर्गत बस भाड्यात सवलत देण्याच्या विषयास मान्यता देण्यात आली. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान तसेच विविध विषयांना मान्यता देण्यात आली आहे. पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा कोरोना महामारीच्या 2 वर्षाच्या कालावधीनंतर प्रथमच नगरविकास विभागानं दिलेल्या निकषांचं पालन करून प्रत्यक्ष उपस्थितीत आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात घेण्यात आली. या सभेत वर्ल्ड बॉडी बिल्डर स्पर्धेतील ब्रॉन्झ पदक विजेते महामार्ग सहायक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी, क्रीडा प्रशिक्षक सीमा शिरूर आणि नीट परीक्षेत 720 पैकी 720 गुण मिळवणारी नवीन पनवेलमधील कार्तिकी नायर यांचा सत्कार करण्यात आला. पनवेल महापालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्ती, महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी यांना नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमांतर्गत बस भाड्यात सवलतीपोटी देण्यात येणाऱ्या रकमेची प्रतिपूर्ती न केल्यानं ही सवलत बंद करण्यात आली होती. आजच्या महासभेत ही रक्कम देण्यास मान्यता देण्यात आल्याने दिव्यांग व्यक्ती, महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी यांना नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमांतर्गत बस भाड्यात सवलत मिळणार आहे. यासाठी त्यांनी महापालिकेकडे अर्ज करून आयडी घ्यायची आहे. या सभेत महापालिकेच्या सेवेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक यांच्या धुलाई भत्त्यात वाढ करण्यात आली असून प्रति कर्मचारी 150 रुपये भत्ता मिळणार आहे. याचा फायदा 465 कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. महापालिकेला 5 वर्ष पूर्ण झाल्यानं प्राथमिक शिक्षणावर शासनाकडून आता 50% अनुदान मिळणार असल्याचे उर्वरित खर्चास ही मान्यता देण्यात आली आहे. तसेच महापालिकेच्या मालमत्तांचा व पदपथावरील दिव्यांच्या देखभाल व दुरुस्ती व नूतनीकरणासाठीच्या खर्चासाठीही मंजुरी देण्यात आली. नगरसेविका दर्शना भोईर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी चौकातील शौचालयामुळे तेथील नागरिकांना होणाऱ्या दुर्गंधीच्या त्रासाबाबत आयुक्तांनी त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. त्याचबरोबर उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी दिलेला राजीनामा महापौरांनी स्वीकारला असल्याचं या सभेत जाहीर केलं. या सभेला उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृहनेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर यांच्यासह प्रभाग समिती अध्यक्ष, नगरसेवक, आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर उपस्थित होत्या.